नमस्कार मंडळी केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता शरद पवार गटासमोर अनेक आव्हानं उभी ठाकरे दिसत आहेत आधीच पक्ष आणि चिन्ह हातून गेलंय आता तर राष्ट्रवादीचं मुंबईतलं कार्यालय सुद्धा शरद पवार गटाकडून अजित पवार गटाकडे म्हणजेच आता अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार असल्याचं दिसत आहे अजित पवारांनी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेसोबत म्हणजेच महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुंबईतील बलाड इस्टेटमधील ठाकरसी हाऊसमधलं राष्ट्रवादीचं पक्ष कार्यालय राष्ट्रवादी शरद पवार गटानं आपल्या ताब्यात इतके दिवस ठेवलेलं होतं याच कार्यालयात शरद पवार सुप्रिया सुळे आणि शरद पवार गटातील अनेक महत्वाचे नेतेही बसत होते काही दिवसांपूर्वी रोहित पवारांच्या ईडी चौकशीच्या वेळेला ईडी कार्यालयापासनं हाकेच्या अंतरावर असलेल्या याच राष्ट्रवादीच्या कार्यालयात शरद पवार रोहित पवारांची चौकशी होईपर्यंत थांबले देखील होते पण आता हे कार्यालय अजित पवार गट आपल्या ताब्यात घेण्याची जोरदार चर्चा सुरू आहे राष्ट्रवादीचं हे पक्ष कार्यालय राष्ट्रवादीच्या पक्ष संघटनेचं नसून दक्षिण मुंबईतील मेट्रोच्या कामामुळं अनेक राजकीय पक्षांची कार्यालयं हलवण्याचा निर्णय झालेला होता त्यात सरकारनं अनेक राजकीय पक्षांना तात्पुरत्या स्वरूपात दिलेल्या कार्यालयांपैकी हे कार्यालय आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुरू झालेल्या अंतर्गत राजकीय कलहामुळे दोन गट पडले होते त्यात राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह या दोन्हीवर दोन्ही गटांकडनं दावा करण्यात आलेला होता निवडणूक आयोगानं याबाबतीत अजित पवारांना अधिकृतपणे पक्ष आणि चिन्ह दिल्यामुळं आता हे कार्यालय जे इतके दिवस शरद पवार गटाकडनं वापरलं जात होतं ते आता कदाचित अजित पवार गटाकडून आपल्या ताब्यात घेतलं जाण्याची दाट शक्यता व्यक्त होती आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा